मुंबई मुंबई लेके जाती हूँ तुझे, चल. खूप ग्रेटफुल आहे आम्ही त्यासाठी. पण सगळ्यात आधी आईस्क्रीम. ए बार बार कोण आएगा मनाली इतना खर्चा करके. हर हर महादेव. जरा सद्दान उठल्या उठल्या पहिले तेच चेक करतो की बाहेर बर्फ पडलाय का. रोजचं रुटीन झालंय. आलाय का? आज आहे पोहे, पुरी भाजी आणि इथे आलू पराठा आहे. बॉइल्ड एग आहे आणि सँडविच पण असं मी नाही घेतलं. आणि हे काय घेतलंस तू? कालचा ब्लॉग अपलोड झाला ट्यूजडेचा, त्याच्यामध्ये मी सांगितलं मला प्लॅकिंग मध्ये एसेन्शियल थिंग्स की तुम्ही काय काय कॅरी केले पाहिजे. तर त्या सगळ्याचा आता एकदम पुरेपूर वापर होतो. पहिलं तर आहे ते म्हणजे हेअर ड्रायर. आता कारण की मनालीमध्ये केस सुकवणं एक मोठं टास्क आहे. पहिलं गोष्ट म्हणजे केस धुणंच एक मोठं टास्क आहे. पण खूप थंडी वाजते आणि ते सुकत नाहीत आणि मग ओले केस राहिल्यावरती मग परत हेडेक वगैरे व्हायचे चान्सेस आहेत. मेक शुअर की ते व्यवस्थित सुकले पाहिजे. तर मित्रांनो, मनालीमध्ये सोलंग व्हॅली तर खूप फेमस आहे. तुम्हाला प्रत्येकाने हे नाव ऐकलंच असेल. तर आज मी तिथे आली आणि यासमोर मी दाखवणार आहे की आत्ताच्या डेटला सोलंग व्हॅली काय आणि कसं दिसतंय. ओके, माझ्या मागे जे दिसतंय ते सगळं आहे सोलंग व्हॅली. खरं तर इथे पूर्ण बर्फाने भरलेलं असतं, काहीच दिसत नाही. वरपर्यंत बर्फ असतो आणि आत्ताची अवस्था बघा, स्नो नसल्यामुळे कसं दिसतंय ते. मे बी जो स्नो पडल्यावरती हे बंद होणार. आमचा फायदा आहे की इथे एक हिडन प्लेस आहे, ती आम्ही करू शकतो. तर चला, आपला ट्रेक इथून चालू होतोय. 2 तासाचा ट्रेक आहे आणि आम्ही तो करणार आहे. ज्या स्पॉटवर आता चाललोय तर तिकडे जाण्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही ट्रेक करून जाऊ शकतात किंवा घोडेसुद्धा हे लोक वरती घेऊन जातात. थर्ड, इथे ATV सुद्धा आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस आहे. म्हणजे घोड्याचे पर पर्सन 600-700 आहेत आणि ATV चे 1500 आहे दोघांचे. त्याला तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी चालत जाणार आहे कारण आम्हाला हा ट्रेक करायचा आहे. परंतु आपण महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग करतो पण हिमाचल प्रदेशमध्ये ही आमची फर्स्ट ट्रेकिंग आम्हाला एक्सपिरियन्स करायची. सो जस्ट ट्रेक चालू झाला. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही जेव्हा कुठे पण ट्रिपला जातो तर आमचे फोटो कोण काढतो. काय काय जण असे, मग तुम्ही वेगळा फोटोग्राफर घेऊन जाता का? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे जुगाड, देसी जुगाड. आम्ही काय करतो, हे दगड असं लावलाय, शोधून काढलाय कुठून तरी. आणि आता सिद्धांत ठेव फोन. सिद्धांत आता त्याचा फोन ठेवणार आहे. टायमर सेट केलाय, मग आम्ही आमचा फोटो काढतो. तर साईडला हे जे फोटोज आहे हे आम्ही असा जुगाड करून काढलाय. असे काय बरेच फोटो आम्ही काढतो, कधी दगड कधी पोल कधी काय ना काय शोधतो आणि काढतो. पोचलोय तेवढा तेवढी जर्नी आम्ही क्रॉस केली. म्हणजे हे तर काय दिसायला काहीच नाही, खाली खूप आहे आणि इथे तुम्हाला डोंट नो कितपत दिसतंय. तर व्हाईट कलर मध्ये तुम्हाला काहीतरी दिसत असेल. अजून जाणार आहे आम्ही, जवळ जाणार आहे. मी रिकमेंड करेन अजिबात घोडा तरी ATV वगैरे काही घेऊ नका. कारण की हे लोक सांगताना म्हणतात की नाही 2 घंटा वगैरे काही नाही, आम्ही हार्डली 1 तासामध्ये आलो आहे. ओके, पुढे इथून चप्पल काढून पुढे अजून स्टेअर्स आहेत. दॅट विल टेक 15 मिनिट्स. नाही आहे, तुम्ही जे घोडा वगैरे गेला तरी ते तुम्हाला इथेच ड्रॉप करणार हे दोन्ही गोष्टी. आणि अगेन इथून तुम्हाला परत ट्रेक करूनच जायचं आहे. सो तुमचे 700-1500 रुपये वाचवते मी. ॲक्च्युली समजत नाही काय बोलायचं. दिस इज टोटली स्पीचलेस. जण की शिवलिंगवर अभिषेक होतो आहे. असं दृश्य आहे. फर्स्ट व्ह्यू आहे माझ्यासाठी हा 2024चा बेस्ट. हर हर महादेव. वरतून तुम्ही पाण्याचा धबधबा दिसतो. मला माहीत नाही कॅमेरामधून किती दिसतंय ते. पाण्याचा धबधबा दिसतो आणि ह्याच्या हे बर्फ आहे. पण ह्याच्या आतमध्ये ॲक्च्युली शिवलिंग आहे, शंकराची पिंड आहे आणि त्याच्यावर बर्फ साठला आहे. आणि असं म्हणते की इथे 365 डेज इकडे हा धबधबा चालू असतो आणि हा नेमका शंकराच्या पिंडावर पडतो. सो इट्स लाईक की अभिषेक चालू आहे असा तो दृश्य आहे.
आणि आम्हाला नेमकं असं बघायला मिळालं, असं खूप खूप ग्रेटफुल आहे आम्ही त्यासाठी. खूप छान वाटलं इथे. मी एवढं वरती येत आहे, खूप खाली 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 जाऊन खूप खूप लांबपर्यंत जिथून दिसतं ना तिथून आम्ही ॲक्च्युली आलो आहे. मॅगी खाता खाता आम्हाला एका गोंडस मुलाची भेट झाली. अच्छा अरे चल मुंबई लेके जाती हूँ तुझे. चल ध्रुव मुंबई आएगा मेरे साथ? मुंबई आएगा? हाँ क्यूट रे. यही 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 है. तो हे होतं आमचं अंजनी महादेवचं दर्शन. आता तू बघत असं येताना आम्ही कसे होतं आणि जाताना एकदम स्वतःला कवर केला आहे कारण वारा येतोय, वारा वाढला आहे. खूप छान होतं, वर्थ कमिंग. जर तुम्ही खरंच मनालीमध्ये जर तुम्ही असाल किंवा येणार असाल तर हे तुमच्या आयटेनरीमध्ये नक्की ॲड करा. तर आम्ही चाललेलो आहे हिडिंबा टेम्पल आहे इथे. तर हिडिंबा टेम्पल म्हणजे काय? तर ज्यांना महाभारत माहिती असेल त्यांना हिडिंबा देवी नक्कीच माहिती असेल हिडिंबा हे कोण होत्या. तर त्यांचं हे टेम्पल आहे आणि हे जागृत असं म्हणतात की ही मनालीची कुलदैवत आहे. सो आपण इथं जाणार आहे दर्शन घेणार आहे. आणि इथे थंडी अचानक एवढी वाढली आहे की मला बोलताना पण असं होतंय. सर्व पटकन जाऊया, चला फॉलो मी. हिडिंबा देवी म्हणजे महाभारतातील भीम यांची पत्नी. आतमध्ये त्यांची मूर्ती आहे पण कॅमेरे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे शूट करता नाही आलं. सो आम्ही दर्शन घेऊन लगेचच मॉल रोडला निघालो. सो महत्वाच्या पॉइंटकडे आता आपण येणार आहे, ते म्हणजे शॉपिंग. मनालीमध्ये खूप छान ड्रेस मटेरियल मिळतात. वुलन क्लोथ तर आहे, मुलींसाठी बरंच काही काय आहे. मी सिद्धांतला पण घेऊन जाणार आहे, भले त्याच्या टाईपचं काय नसेल तरी पण. मला इकडे आईस्क्रीम खायचं. अरे यार 2 दिवस झालं तो बोलतो मनालीमध्ये. 2 दिवस नाही, मला वाटतं आपण मुंबईला असताना बोललेलं. मनालीमध्ये आपण जाऊ ना तेव्हा आईस्क्रीम. ठीक आहे संध्याकाळी खाऊ. पण सगळ्यात आधी आईस्क्रीम. ए इथे खूप छान मोमोज मिळतात, आम्ही खाल्ले आहेत. शेवटी हा मला आईस्क्रीम खायला सॉफ्टी खायला घेऊनच आला. नाही जो चांगला आहे तो घेऊ. नाही मी सगळे फ्लेवर एकत्र एक एक घेते. 18-1. ठीक आहे 18-1. खुश आता मी शॉपिंग करू. हो एक मस्त ड्रेस पीस घेतलाय मी. काय वो मटेरियल काय येत आहे? पश्मिना. तो और अच्छा खासा डिस्काउंट भी दिया है पर मैं बोल रही हूँ और दो लेना है तो वो मान नहीं रहे. क्या बार बार कौन आएगा मनाली इतना खर्चा करके? कार्ड ले लिया है. आता जर तुम्ही मनालीला येतात तर शॉपचं नाव आहे हिडिंबा शॉप. पहिलाच आहे म्हणजे मार्केट स्टार्ट होतं त्याचं फर्स्टच आहे. खाली आल्यावरती त्यांचं फर्स्टच दुकान आहे. और मेरे सब्सक्राइबर है तो मेरे सब्सक्राइबर आएंगे तो उनको डिस्काउंट दे देना. देखो हाँ वो कॉल करेंगे मुझे. मिला आणि आई ना मी अजून ड्रेस पीस घेतले दोन. तर तुम्हाला जे इथे घ्यायचे असतील मॉल रोडचं जे मेन पार्किंग आहे त्याच्या समोरच एक्झॅक्ट ह्यांचा शॉप आहे. हे येते काका. कसं वाटलं तुम्हाला तुमचा पॅराग्लायडिंग एक्सपिरियन्स? आता तुम्हाला ह्यांनी सांगितलं इंडियाचं सेकंड हायस्ट पॅराग्लायडिंग मी केलं. सो फीलिंग सो प्राऊड.